कोल्हापुरी किचन्समध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे आतडी तवा फ्राय। तर ह्या ज्या मित्रांनो आतड्या आहेत त्या बकऱ्याच्या आतड्या आहेत, आणि ह्या ज्या आतड्या आहेत त्या आम्ही मस्तपैकी स्वच्छ पाण्याने 10 ते 12 वेळा धुवून देखील घेतलेल्या आहेत, आणि आतड्या साफ करण्याची योग्य पद्धत यावरती मी ऑलरेडी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे, तो आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता। तर आता ह्या ज्या आतड्या आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये आता आम्ही पाणी टाकून त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत, आणि त्यानंतर आपण इतर जे काही साहित्य आहे ते आपण पाहूयात। आणि मित्रांनो अशा प्रकारे आपण ह्या ज्या आतड्या आहेत त्यांना कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून त्यानंतर तव्यावरती हलकंसं आपण भाजून घेतलेलं आहे। आणि आतडी तवा फ्राय बनवण्यासाठी इतर जे काही साहित्य लागतं त्यामध्ये आपल्याला 1 मोठा कांदा अशा प्रकारे चिरून घ्यायचा आहे, 1 तेजपत्त्याचं पान, 2 चमचे कोल्हापुरी घाटी मसाला घ्यायचा आहे, 1 चमचा लाल तिखट मिरची पावडर, 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ, गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर। इथे आपण मसाल्याचं वाटण ऑलरेडी तयार करून घेतलेलं आहे आणि गरजेनुसार आपण तेलाचा वापर करणार आहोत। चला तर मग वळूयात आपल्या पुढच्या कृतीकडे। तर मित्रांनो आतडी तवा फ्राय करण्यासाठी आपण तव्यावरती सर्वप्रथम तेल टाकून घेऊयात। आता या तेलामध्ये आपल्याला फोडणीसाठी 1 तेजपत्त्याचं पान टाकून घ्यायचं आहे, आणि सोबत कांदा देखील टाकून घ्यायचा आहे। आणि आता हा जो कांदा आहे तो छान असा मऊसूद होईपर्यंत आपल्याला परतत राहायचा आहे। तर आता कांदे मऊसूद भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत। सर्वप्रथम आपण हा घाटी मसाला टाकून घेतलेला आहे, आणि आता त्यामध्ये आपण तिखट मिरची पावडर टाकून घ्यायची आहे। तर मित्रांनो ही आतडी तवा फ्राय तुम्हाला जितकी स्पायसी हवी असेल तितके तुम्ही त्यामध्ये मसाले ॲड करून घेऊ शकता। आणि मित्रांनो आम्ही यामध्ये जो घाटी मसाला टाकलेला आहे तो ऑलरेडी स्पायसी असल्यामुळे आम्ही त्याचा वापर फक्त 2 चमचे केलेला आहे। तर तुम्हाला अगदी असाच स्पायसी घाटी मसाला हवा असेल तर तुम्ही आम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करू शकता। आता या फोडणीमध्ये आपण वाटण जे तयार करून घेतलं आहे ते टाकून घेऊयात। आणि हे जे वाटण आहे मित्रांनो ते कांदा खोबरं लसूण आणि इतर सगळे खडे मसाले मिक्स करून तयार केलेलं वाटण आहे। आता या मिश्रणामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात, आणि सोबत थोडीशी हळद देखील टाकून घेऊयात। आणि अशा प्रकारे आपला बेसिक आतडी तवा फ्रायसाठी लागणारा मसाला तयार झालेला आहे। यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊयात जेणेकरून हा जो मसाला आहे तो जास्त सुक्का लागणार नाही। आता मित्रांनो या तव्यावरती आपण शिजवून घेतलेली जी आतडी होती ती टाकून घेऊयात। तर मित्रांनो आतडी तवा फ्राय ही एक फारच डिलिशियस अप्रतिम आणि एकदम टेस्टी अशी डिश आहे। ज्या लोकांना बकऱ्याचं मटण किंवा बकऱ्याचे इतर पार्ट्स खाण्याची जर सवय असेल तर त्यांना आतडी हा प्रकार नक्कीच माहीत असेल, फारच छान लागते ही डिश। तर ही रेसिपी मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर तुम्ही शेअर देखील नक्की करा। आता या आतड्यांमध्ये मित्रांनो आपल्याला थोडंसं पाणी देखील टाकून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या ज्या आतड्या आहेत त्या तव्याला खालती चिटकणार नाहीत। फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पास्ता खाल्ला असेल तर पास्ता जसा आपण गरम करताना तव्याला खालती टोपाला देखील चिकटतो तसाच हा आतड्यांचा देखील प्रकार असतो। तर त्यामुळे ही रेसिपी बनवताना आपल्याला अगदी काळजीपूर्वक तयार करायची असते। आणि मित्रांनो अशा प्रकारे आपली ही आतडी तवा फ्राय रेसिपी तयार झालेली आहे। त्यावरती आपण थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घेऊयात, आणि आता आपण गॅस बंद करून ही डिश सर्व करून घेऊयात। आणि फायनली मित्रांनो आपली ही आतडी तवा फ्राय रेसिपी तयार झालेली आहे।
वरती मस्तपैकी गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीरचा वापर केलेला आहे। तर मित्रांनो, ही रेसिपी चवीला इतकी अप्रतिम लागते, ज्यांना बकरे खाण्याची आवड असते त्यांना ही रेसिपी फारच आवडेल। तर मित्रांनो, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। अगदी झटपट आणि पटापट तयार होणारी ही रेसिपी आहे, जर तुमची पूर्वतयारी झालेली असेल तर। चला तर मग मित्रांनो, तात्पुरती तुमची रजा घेतो, पुन्हा भेटूया अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन तुमच्या आवडत्या कोल्हापुरी किचन्समध्ये। भरपूर खा, हेल्दी रहा, धन्यवाद।